गुजरात येथील पियुष वसंत यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिले की त्यांच्या तीन नातलगांसोबत ते महाराष्ट्रातील बुलढाणा येथे लग्न लावण्यासाठी आले होते. त्यांना मुली दाखवून त्यानंतर त्यांना नागेवाडी येथील तोंड्याच्या समोर बाथरूम आल्यात बहाणा करून त्यांच्या मोबाईल बँकेतील रोख रक्कम घेऊन प्रसार झालेले आहे. सदर गुन्ह्याची माहिती काढत असताना जालना जिल्ह्यावर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा बनावट लग्न करणाऱ्या महिलांचा शोध घेत असताना बनावट नवरी बनलेली शनी मंदिर जालना येथून ताब्यात घेतलेले आहे. इतर महिलांची नावे राहण्याचे ठिकाण हे सांगितले नसताना औरंगाबाद बुलढाणा जालना जिल्ह्यातून इतर महिलांना ताब्यात घेतलेले आहे. नवरीचा भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नागेवाडी येथील राहुल यास नागेवाडी टोलनाका येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर आरोपींच्या ताब्यातून फिर्यादीचे तीन महागडे मोबाईल व गुन्ह्यात वापरले जाणारे दोन असे एकूण पाच मोबाईल तसेच बॅग व रोख रक्कम आणि वापरलेली क्रुझर गाडी असा एकूण 460,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना 2 दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे आणि ही कामगिरी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंबले, पोलीस कर्मचारी अनिल काळे तसेच विजय साळवे व महिला नायिक रेखा वाघमारे यांनी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 15 मराठी, जालना.